सहावा बादवड विपक्ष मात्रेपाडा या दोन संघादरम्यान मात्र ही लढत असेल. मागच्या मॅच मध्ये आपण पाहिला बलाढ्य पेठ संघाला पराभूत केलं कानपोली संघानं आणि या मॅच मध्ये जो विजेता असेल तो संघ मात्र पुढच्या फेरी मधला सामना केला कानपोली टीमच्या अगेन्स्ट. गोलंदाज तयार प्रेम चव्हाण, बादवडचा हा गोलंदाज प्रेम चव्हाण आणि एका बाजून सलामीला आलेले दोन खेळाडू राजेश म्हात्रे आणि योगेश म्हात्रे. राजेशने सिंगल पूर्ण केली आहे, सिंगलने एंड बदलला स्वतःचा आणि टीमचा अकाउंट देखील ओपन केलंय. सिंगल भरपूर महत्वाची होती, राजेशच्या बॅटमधून जी आली होती त्याला त्याचा आत्मविश्वास देणारी सिंगल होती. एका बाजून योगेश हा खेळाडू जो आता स्ट्रायकिंग एंडवरती आलाय. प्रेम तयार ओव्हर द विकेट. एज लागली आहे बॅकवर्ड क्षेत्राकडे सिंगल हंड्रेड जेल अप्रतिम फळ. यावेळेस मात्र परतावं लागेल योगेश म्हात्रे या खेळाडूला. जीव लावूनी वेड्या परी का हो सोडून गेलात जना, कुणी वेड्या परी का हो सोडून गेलात जना. बाळासाहेब जन्म का पुन्हा वाट पाहते तुम्ही मेरा, बाळासाहेब जन्म का पुन्हा वाट पाहते तुम्ही मेरा. जीव लावूनी वेड्या परी का हो सोडून गेलात जना, जीव लावूनी वेड्या परी. सन्माननीय किरणे गावचे उद्योजक रमेश शेट्टा माली यांचं व्यासपीठ आगमन झालेलं आहे, मनपूर्वक स्वागत. कृष्णा म्हात्रे तिसऱ्या क्रमांकाचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये गेला. म्हात्रे बाळ टीमला मात्र पहिला सन्माननीय आमचे आजच्या कार्यक्रमाच्या स्पर्धे प्रमुख सत्कार मूर्ती आदरणीय महेश गायकवाड साहेब यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी पारितोषिक आलंय 2000 रुपयाचं. बघा मोठं पारितोषिक या ठिकाणी म्हात्रे बाळ टीमच्या खेळाडू नाम सन्मान्य महेश गायकवाड साहेबांच्या माध्यमातून लागलं गेलं. प्रेम यावेळेस पहिला षटकार या इनिंग मधला अफलातून फटका, बॉल सरळ चाललाय डीप स्क्वेअर लेगच्या वरतून सीमा पार षटकार. थँक्स रोशन पडील हिचं आहे सन्मान्य नगरसेवक महेश दादा गायकवाड साहेबांची ओळख. खेळाडूंचं मनोबल वाढवण्यामध्ये खऱ्या अर्थाने त्यांची अग्रज खऱ्या अर्थाने अग्रस्त भूमिका आपल्याला बघायला मिळतो. म्हणून ते कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे गोर गरिबांचे तारणार, गरिबांचे दाता म्हणून ओळखले जातात. कृष्णाच्या बॅट मधून आता हा दुसरा मोठा फटका आलाय. लॉंग ऑफच्या दरम्यान मात्र बॉल चाललाय, वन बाउन्स ओव्हर द रोप सीमा पार हा चौकार. इस गावाचा महेश दादा नगर सेवक भारी, इस गावाचा महेश दादा नगर सेवक भारी, इस गावाचा महेश दादा. आपल्या प्रभागाचा सर्वांगीण विकास हाच त्यांचा दास. आमचे सन्माननीय महेश दादा गायकवाड साहेब या सामन्याचा आनंद घेत असताना इथे फटका फसला, लीडिंग एज लागली आहे बॅकवर्ड क्षेत्राकडे, क्षेत्ररक्षक आहेत आणि झेल देखील कॅरी केला. इथून परतावा लागेल कृष्णा म्हात्रे या फलंदाजाला. म्हात्रेपाडा संघाला हा दुसरा धक्का बसतोय कृष्णाच्या स्वरूपात. तर व्यासपीठावर आम्ही पाहतो खऱ्या अर्थाने सन्माननीय नगरसेवक महेश दादा गायकवाड साहेबांच्या समेपेत नेवाली ग्रामपंचायतीचे माजी सरपंच चैनू शेठ गायकवाड, चैनू शेठ जाधव साहेब इथे उपस्थित आहेत. मित्रांनो कोण विसरणार की नेवाली गावामध्ये त्या संपूर्ण विभागामध्ये ज्या वेळेस विमानतळाच्या संदर्भात जो संघर्ष झाला होता त्या संघर्षाच्या वेळेस त्यावेळेस ते विद्यमान खऱ्या अर्थाने सरपंच होतो होते, परंतु स्वतःचा हिताचा विचार न करता स्थानिक भूमिपुत्रांचा शेतकऱ्यांचा त्यांनी सातत्याने विचार केला, त्याबद्दल त्यांच्या कार्याला आमचा सलाम आहे. बघा दुपारनंतर आता थोडस इथे हवामान दमट झालं, त्यामुळे इथे आता ऍडव्हान्टेज मिळतोय फिल्डिंग करणाऱ्या टीमला. आणि इथून मात्र परतावा लागेल राजेश म्हात्रे या खेळाडूला. म्हात्रेपाडा संघाला हा तिसरा धक्का बसला. धावसंख्येचा आपण एकंदरीत विचार केला तर 11, गडी 5 झाले 3. सलामीवीर जे टॉप ऑर्डरचे खेळाडू होते ते मात्र इथे मैदान सोडून चालले. मधल्या फळीतील दोन खेळाडू अल्पेश म्हात्रे आणि नवीन खेळाडू मैदानामध्ये चाललाय किरण म्हात्रे, हे दोन खेळाडू आता भरपूर मोठी जबाबदारी स्वीकारायला गेल्या दोन्ही फलंदाजांना. खूप मोठी स्पर्धा, चांगलं आयोजन, 100 किंग मेकर सरकार, माजी सरपंच चषक, सरपंच चषक 2021 हे शानदार पर्व. आमचे सन्माननीय माजी सरपंच संतोष शेट्टी म्हात्रे साहेब, आमच्या युवकांचे प्रेरणास्थान आदरणीय परेशभाई पाटील शिवसेना उपजिल्हा संघटक,
आणि खऱ्या अर्थाने आमच्या स्पर्धेचे यशस्वी आयोजक अजयजी पवार त्यांची संपूर्ण टीम त्यांचं मी हृदयाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करीन. खूप मोठी स्पर्धा आज आपण या वावंजन नगरीमध्ये पाहतोय. करेश मात्रे, करेशनं मात्र ती पाहता सावले टीमच्या अगेन्स्ट एक अर्धशतक झळकावलं होतं ठाण्यामध्ये, ते आम्हाला आजही आठवतं. एक अतिशय चांगला दर्जेदार खेळाडू आहे भातबड संघाचा, अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे. आता बॉलिंग मार्गपती हा खेळाडू सज्ज झाला आणि समोर तुम्ही पाहताय किरण मात्रे जो अनुभवी खेळाडू या टीमचा आहे तो पाचव्या क्रमांकावरती आला. एका बाजूने पाहताय अल्पेश मात्रे या खेळाडूला, 11 धावा. करेश तयार पंचांच्या उजव्या बाजूने, राईट आर्म राऊंड विकेट कट करायचा होता बॉलला. खूप चांगल्या पद्धतीने बॉल डिलिव्हर केलाय. गुडलेन स्पॉटवर चेंडू टेकअप करतो सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. पहिला चेंडू निर्धाव फेकला या ठिकाणी करेश मात्रे या गोलंदाजाने. 11 धावा धावफलकावरती आहेत. खूप मोठ्या संख्येने आपण पाहतो आमच्या मंचकावरती. सामन्याचा आनंद घेत असताना मान्यवर इथे फटका फसलाय. लॉंग ऑफ मधला शतरक्षक अतिशय वेगाने आला आणि हा झेल देखील कॅरी केलाय. प्रत्येकचा चांगला एफर्ट. किरण मात्रेचा हा विकेट या ठिकाणी मिळतोय बादबड टीमला. महेश दादा गायकवाड खऱ्या तर तुम्ही पाहताय आमच्या व्यासपीठावरती आमचे कोरोना योद्धे म्हणून आम्ही ज्यांना संबोधतो, कारण कोरोना काळामध्ये गोरगरिबांसाठी त्यांनी खूप मोठं योगदान दिलंय. त्यांचंही आपण सहर्ष स्वागत करूया. आप ट्रॅकर बॉल खूप चांगला फटका, बॉलर बॅक ड्राईव्ह अतिशय वेगानं बॉल निघून चाललाय. ब्लॅक स्क्रीनला स्पर्श करण्यासाठी अल्पेश मात्रेच्या बॅटमधून होतोय हा दर्जेदार चौकार. करेश मात्रेच्या अगेन्स्ट मात्र अल्पेशनं हा चांगला फटका सजवला. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून बॉल निघून गेला होता. यावेळेस खूप वेगवान बॉल गतीनं बीट केलाय करेशनं. सरळ बॉल चालला यष्टी रक्षकाच्या हातामध्ये निघून. भादबड एक ताकदवर संघ आणि एका बाजूने तेवढाच ताकदवर संघ मात्रेपाडा. या दोन संघादरम्यान मात्र ही मोठी लढत, खूप मोठी मॅच तुम्ही पाहताय मैदानामध्ये. करेश राऊंड विकेट यावेळेस देखील अलॉंग द कार्पेट डीप मध्ये हा फटका सजावलाय. बॉल सरळ चालला डीप मध्ये आणि त्या ठिकाणी चांगली फिल्डिंग नाही तर खराब फिल्डिंग झाली आणि हा बॉल सीमारेषा गाठतोय. 4 धावेसाठी हा चौकार. एकोणीस धावा धावफलकावरती आहेत. गडी बाद झालेत या ठिकाणी 4. खूप चांगल्या पद्धतीची रणनीती आता आखावी लागेल फलंदाजांना. करेशचा हा चेंडू तुम्ही पाहता या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने डिलिव्हर केलाय. हा निर्धाव चेंडू आणि पंच देखील दर्शवतात. तुम्ही पाहताय ज्या पद्धतीने हा बॉल डिलिव्हर केलाय करेशनं. 2 षटकं संपली आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर 4 गडी बाद 19 ही धावसंख्या आपण पाहतोय मात्रेपाडा टीमची. एस डी जे बाला तरे तिसरं षटक फेकण्यासाठी तयार झालाय. समोर तुम्ही पाहताय फलंदाज आहेत या ठिकाणी मच्छिंद्र मात्रे. आमच्या स्क्रीनवरती आमचे सन्माननीय चीफ गेस्ट आदरणीय नगरसेवक या ठिकाणी गायकवाड साहेब यांचं तुम्हाला शुभागमन होताना पाहायला मिळालं. फुल टॉस बॉल ऑन साइड मध्ये फटका चांगला आहे. डीप मध्ये शतरक्षक आहेत त्या ठिकाणी आणि त्यानंतर मात्र महेंद्र मात्रेच्या बॅटमधून अजून एक मच्छिंद्र मात्रेच्या बॅटमधून ही सिंगल आली. या सिंगलने मात्र मात्रेपाडा टीमची धावसंख्या पण पाणी धावफलकावरती तर 4 गडी बाद 20 धावा. बघा पहिल्या सत्रामध्ये आपण पहिल्या अबाउट 70 धावा आपण होताना पाहिल्या मध्ये. आता मात्र धावांसाठी संघर्ष करावा लागतो फलंदाजांना संध्याकाळच्या सत्रामध्ये. 20 धावा धावफलकावरती आहेत. इथे बाला तरेचा हा चेंडू फटका फसला होता बॅकवर्ड क्षेत्राकडे. मात्र प्रयत्न करेशनं जरूर केला पण त्याच्या आवाक्याच्या बाहेर ही सिंगल आली. या ठिकाणी अल्पेश मात्रेच्या बॅटमधून सिंगलने मात्र हलवारपणे संघ पुढे चाललाय. धावसंख्येचा एकंदरीत विचार केला तर 4 गडी बाद 21 ही धावा आपण पाहतो धावफलकावरती. तिसरं षटक बाला तरेचं मार्गस्थ असताना भातबड आणि मात्रेपाडा या दोन संघादरम्यान ही लढत
इथून प्रत्येक संघांना विनंती आहे आपला जो कालावधी दिला जाईल षटकांसाठी त्या कालावधी मध्ये तुम्हाला इनिंग देखील समाप्त करायची आहे याकडे आपण लक्ष केंद्रित करा बालादरे लेफ्टन ओवर द विकेट खूप चांगला स्ट्रोक बॅकफुटला गेले स्ट्रोक साठी जागा क्रिएट केली त्यानंतर मात्र डीप बॅकवर स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून बॉलला फेकून दिले सर सीमा पार सहा धाबेसाठी हा दर्जेदार षटकार तर मात्रेपाडा क्रिकेट संघाच्या फलंदाजांसाठी आज इथे आलेले व्यासपीठ आमचे उपस्थित असणारे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे विद्यमान नगर सेवक आदरणीय महेश दादा गायकवाड साहेब यांच्या वतीने प्रत्येक षटकारासाठी इथे 2000 रुपयाचा पारितोषिक असणार आहे खूप चांगला फटका मच्छिंद्र मात्रेच्या आपण बॅट मधून पाहिला बॅकफुटला गेले त्यानंतर मात्र टॉस झालेला बॉल आणि त्या बॉलला मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरतून फेकून दिला सहा धाब्यासाठी हा षटकार 27 धाबा धाफलकापती लागल्या गेल्या प्रयत्न मैदानामध्ये चालले या ठिकाणी मच्छिंद्र आणि अल्पेश या दोन खेळाडूंकडून संघासाठी एक मोठी सन्मानजनक टोटल त्यांना उभारायची आहे कारण जर का इथे चांगला टोटल उभारला तर त्यांना संघर्ष करता येईल पुढच्या इनिंग मध्ये यावेळेस पुन्हा एकदा चांगला बॉल वेगवान चेंडू होता थोडेसे मागे गेले खेळण्यासाठी या ठिकाणी मच्छिंद्र आणि अँगल क्रिएट केला तुम्ही पाहता या ठिकाणी बाळातरे या गोलंदाजाने कमबॅक खूप गरजेचं होतं या ठिकाणी भादवा टीमसाठी तो कमबॅक मात्र आता या चेंडूमध्ये केला बाळातरे या खेळाडून दोन्ही आपण जर पाहिलं ठाणे जिल्ह्यातील संघ खूप ताकदवर संघ इथे देखील मोठा फटका मच्छिंद्रनं मात्र यावेळेस बॉलला फेकून दिलाय सरळ मिड विकेटच्या डोक्यावरून सीमा रेखा पार सहा धावेसाठी हा षटकार दोनशे बावन्नवा हा षटकार या स्पर्धेतला आणि मच्छिंद्रच्या बॅटमधून हा षटकार आला साईप्रीत लायूची संपूर्ण टीम त्यांचं देखील त्यांच्या कार्याचं कौतुक होत आहे खरं तर त्यांनी जी मेहनत घेतली आहे आमच्या टेक्निशियन संदेश शेळके असतील त्यानंतर आमचे चंदू प्रेम असतील त्यांचे संपूर्ण कॅमेरामन त्यांचं देखील चांगलं कार्य अभिजित चबंटे आमचे कॅमेरामन 33 धावा धावफलकावरती यात गडी बाजारे 4.11.00 सरासरीनं मात्र या 33 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या बॅटिंगचा ग्राफ जर तुम्ही पाहिला तर खूप चांगल्या पद्धतीने आता बॅटिंग करतोय मैदानामध्ये मच्छिंद्र मात्रे हा खेळाडू ज्या पद्धतीने कृष्णानं चांगला स्टार्ट दिला तुम्ही पाहताय पहिला जो खेळाडू होता त्यानं चांगलं योगदान दिलं आपल्या टीमला राजेश एक या धावसंख्येत बाजला त्यानंतर योगेश शून्य धावसंख्येत बाजला त्यानंतर कृष्णा मात्रेनं 10 धावांचं योगदान आपल्या टीमला दिलं अल्पेशनं 9 धावांचं योगदान दिलं आणि त्यानंतर मच्छिंद्र खेळतो वैयक्तिक 13 या धावसंख्येवरती 33 धावा धावफलकावरती आहेत गडी बाजारे 4-3 षटकांचा खेळ संपलाय भादबड संघाकडून आता मात्र स्लॉग ओव्हर षटक घेऊन आलाय गोलंदाज असेल या ठिकाणी भादबड टीमचा प्रतीक हा खेळाडू शेवटच्या षटकामध्ये आलाय प्रतीक दिवेकर हा गोलंदाज आहे भादबड टीमचा आणि स्लॉग ओव्हर मध्ये मात्र आता अल्पेशला देखील आता आक्रमण करावं लागेल कारण जर का 50+ धाबा या पहिल्या सत्रामध्ये मात्रेपाडा टीमनं केल्या तर नक्कीच त्यांच्यासाठी हा सन्मानजनक टोटल असेल कारण त्यांची बॉलिंग स्ट्रेंथ भरपूर चांगली आहे कारण दुसऱ्या बाजूने करेश मात्रेसारखा एक आक्रमक फलंदाज भादबड टीममध्ये देखील आहे इथे चांगला फटका अजून एक चांगला फटका तुम्ही पाहता या ठिकाणी अल्पेशच्या बॅटमध्ये होतो मात्रेपाडा टीमला प्रॉपर टायमिंग 6 धावा मिळतील या ठिकाणी मात्रेपाडा टीमला तर मात्रेपाडा क्रिकेट संघाचं इथे अभिनंदन केले जात आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे विद्यमान स्थायी समिती सदस्य तथा एक अभ्यासू नगरसेवक सन्माने महेंद्रदा गायकवाड साहेब त्याचबरोबर नेवाली ग्रामपंचायतीचे माजी सरपंच चैनूशेठ जाधव साहेब यांच्या वतीने दोन्ही क्रिकेट संघाला मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा अभि नाही तो कभी नाही या उक्तीनं मात्र आता अल्पेश पेटून उतला त्याच्या बॅटमधून मात्र पहिल्याच बॉलवरती हा षटकार आलाय उर्वरित चेंडू असतील 5 या 5 चेंडूवर देखील त्याला आक्रमण करायचं आहे कारण आपल्या टीमसाठी एक चांगला टोटल त्याला उभारायचं आहे एका बाजूने मात्र कमबॅक करायचा म्हणजे गोलंदाज तुम्ही पाहता या ठिकाणी प्रतीक दिवेकर लेफ्ट हँड ओव्हर द विकेट अकूट टप्प्याचा बॉल आणि यावेळेस तुम्ही पाहू शकाल पंचानी या बॉलला वाईड घोषित देखील केलं त्यामुळे एक एक्स्ट्राच्या स्वरूपात रन मिळेल ती म्हणजे बॅटिंग करणाऱ्या मात्रेपाडा संघाला एका धावेने संघ जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 40 या धावसंख्येवरती चौथं दशक पूर्ण झालं मात्रेपाडा संघाचं प्रत्येक षटकारासाठी आदरणीय महेशजी गायकवाड साहेब नगरसेवक यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक मात्रेपाडा टीमला बॅकफुटला जाऊन ताकदीचा पुरेपूर वापर गॅप शॉट सिलेक्शन बॉल चाललाय वन बाउन्स ओव्हर द रोप सीमा पार चौकार चमन
चौथ्या क्रमांकावरती अल्पेश आलाय आणि तो संघासाठी मात्र आता संकट मोचक म्हणून उभा राहिलाय. सात चेंडू मध्ये 19 धावांचं योगदान आता आपल्या टीमला देतोय अल्पेश हा खेळाडू. यावेळी वेलिस फुलर लेनचा बॉल होता, ऑन ड्राइव्हचा फटका डीप मध्ये, क्षेत्ररक्षण खराब. घर फिरले की घराचे वासी पिता अशी एक म्हण आहे, तेच काहीतरी घडलं या ठिकाणी बादवड संघाच्या बाजूने. कारण हा नशिबाचा चौकार मिळतोय या ठिकाणी म्हात्रेपाडा संघाला. 48 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्या. चांगला संघर्ष अल्पेशनं केला. कधी कधी तुमच्या प्रयत्नांसमोर देखील नशिबाला झुकावं लागतं. तर 100 किंग मेकर सरकार संत दादा म्हात्रे साहेबांचं इथे आगमन होत आहे. मनपूर्वक आपलं स्वागत आहे. आदरणीय संतोषदा म्हात्रे साहेबांचं शुभागमन. इथे देखील फुलर लेनचा बॉल, ऑन ड्राईव्हचा फटका, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये गोलंदाज त्या ठिकाणी पोहोचलाय प्रतीक. एक धावाल या बॉल मध्ये एका धाव्याने संघ पुढे गेलाय. 49 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. मच्छिंद्र म्हात्रे जो खेळाडू स्ट्राइकिंग गेट मध्ये आलाय, 49 धावा आहे धावफलकावरती. खूप चांगल्या पद्धतीची स्ट्रॅटर्जी या दोन खेळाडूने आखली. सन्मानजनक टोटल कडे आता मात्र वाटचाल करतोय. खूप चांगला स्ट्रोक, स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मध्ये मोठा गॅप होता आणि ते गॅप शोधल्या या ठिकाणी मच्छिंद्र म्हात्रे या खेळाडून. अलंद कार्पेट बॉल गेला सरळ सीमारेषा बाहेर. 4 धाव्यासाठी हा चौकार आणि या चौकारच्या मदतीनं अर्धशतक पूर्ण झालं म्हात्रेपाडा संघाचं. 53 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 53 धावा धावफलकावरती आहेत. या षटकातला कदाचित हा शेवटचा बॉल असेल. आणि अजून एक चांगला स्ट्रोक, गॅप शॉट सिलेक्शन, अफलातून बॅटिंग म्हात्रेपाडा संघाकडून, मच्छिंद्र म्हात्रे या खेळाडूकडून. पहिलं सत्र संपलं आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर 57 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या म्हात्रेपाडा टीम कडून. तर इथे 100 किंग मेकर सरकार त्रिवेणी संगम आम्ही पाहतो, ज्यांच्या नावाची रायगड ठाणे जिल्ह्यामध्ये ग्रामीण क्रिकेट स्पर्धा आपल्या सर्वांच्या भेटीसाठी आलेली आहे. ते सन्मान्य माजी सरपंच संतोषदादा म्हात्रे साहेब नितलास, त्याचबरोबर किरणे गावचे उद्योगपती शैलेशदादा माली, प्रदीप शेठ माली, सुप्रसिद्ध उद्योजक किरणे. तर त्रिवेणी संगमचं मनपूर्वक स्वागत आहे. एनडी चोरमेकर साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे. आपलंही मनपूर्वक स्वागत आहे. थँक्स डीजे मास्टर. जिंकण्यासाठी 58 धावांचं आव्हान असणार आहे. लक्ष तत्पूर्वी मान्यवरांना सन्मानित केलं जाईल. मी 100 किंग मेकर सरकार क्रिकेट स्पर्धा अर्थात संतोषदादा म्हात्रे क्रिकेट स्पर्धेचे आमचे ऑर्गनायझर कमिटी एकनाथ पाटील, माजी सरपंच वावंजे अजय दादा पवार आणि त्याचबरोबर या स्पर्धेची आन बान आणि शान संतोषदादा म्हात्रेंना इथे आमंत्रित करत आहे. आपल्या शुभ हस्ते कल्याण डोंबिवली महानगर पालिकेचे स्थायी समिती सदस्य तथा विद्यमान नगरसेवक महेश दादा गायकवाड साहेबांचं जाहीररित्या इथे आपण स्वागत करावं. सन्माननीय महेश दादा गायकवाड साहेब, कल्याण डोंबिवली महानगर पालिकेचा आपल्या प्रभागाचा सर्वांगीण विकास हाच माझा ध्यास, ही उदांत कल्पना सातत्याने उराशी बाळगून आपण समाजाचं देणं आहोत. सातत्याने विकास पर्वकडे अग्रसर असणारे कल्याण डोंबिवली महानगर पालिका विकासाचे महामेरू आणि संघर्षाचं दुसरं नाव महेश दादा गायकवाड साहेबांचा जाहीररित्या सत्कार. 100 किंग मेकर सरकार अर्थात संतोष शेठ म्हात्रे, माजी सरपंच नितलास यांच्या शुभ हस्ते शैलेश दादा माली आणि एकनाथ शेठ पाटील, अजय पवार, आमचे मित्र प्रदीप दादा माली यांच्या शुभ हस्ते स्वागत केलं जात आहे. की मना मनाच्या गाभाऱ्यात मूर्ती आपली सजली आणि स्वागतास वाते ही खऱ्या अर्थाने सुमनांजली. त्याच्यानंतर चेनू शेठ जाधव यांचाही जाहीरित्या सत्कार केला जाईल. ही आहे महेश दादा गायकवाड साहेबांची मित्रांनो ओळख. त्याच्यानंतर चैनूदादा गायकवाड साहेब यांचा इथे सन्मान केला जाईल. चैनूदादा जाधव साहेब
यांचा इथे जाहीरित्या सत्कार केला जाईल। मित्रांनो नेवाले गावामध्ये त्या संपूर्ण विभागामध्ये सातत्याने विमानतळाला खऱ्या अर्थाने ज्याने सातत्याने विरोध केला, संघर्ष केला आणि गोरगरीब खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना भूमिपुत्रांना ज्याने न्याय मिळवून दिला की संघर्षाचं नाव तू, मनामनाचं ठाव तू, जनाचं नेतृत्व तू, जनसेवा करण्यासाठी चेनू जाधव साहेब तन मन धन अर्पिले तू आणि माणसाच्या खऱ्या अर्थाने माणसाला कळलेली माणुसकीचं नातं तू खऱ्या अर्थाने ते माणुसकीचं नातं चेनू जाधव साहेब यांचा सन्मान केला जात आहे। त्याच्यानंतर त्यांचे सर्व सहकारी आदरणीय विलादादा पाटील असतील, त्यांच्यानंतर पवार साहेब असतील, जाधव साहेब यावा आपण सर्वांचा एकत्रित सन्मान इथे केला जाईल। त्याच्यानंतर योगेश दादा मडवी स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठानचे विद्यमान अध्यक्ष विद्यमान उपसरपंच उसाडणे योगेश दादा मडवी साहेबांचाही जाहीरित्या सन्मान केला जाईल। खेल स्टार्ट असणार आहे मित्रांनो, खेल स्टार्ट। ग्रीन सिग्नल, खेल स्टार्ट। योगेश दादा आपण याचे तर प्रत्येक विकेटसाठी मात्र महेश दादा गायकवाड यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक, क्या बात आहे। निश्चितच लॉकडाऊनच्या काळामध्ये महेश दादांनी केलेलं कार्य आणि खऱ्या अर्थाने त्यांच्या कार्याला आमचा भगवा सलाम असेल। हा हे सन्मान आपल्या कर्तृत्वाचा, सन्मान आपल्या नेतृत्वाचा आणि सन्मान आहे महेश दादा आणि चेनूशेठ जाधव साहेब तुमच्या नेतृत्वाचा। सलामी वीर फलंदाज स्ट्राइक इन वरती आपण पाहतोय करेश मात्रे आणि बाळातरे, यावेळीचा चांगला स्ट्रोक, यावेळीचा चेंडू जातो लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या अगदी मधून एक धाव, एक धावच्या बरोबरीनं श्री गणेश ओपन होतोय। तो मात्र निश्चितच नारायण स्मृती बाद वडील संघाच्या माध्यमातून निश्चित गोलंदाजीसाठी मात्र निश्चितच सुवर्ण संधी प्रत्येक विकेटसाठी निश्चितच। तर मित्रांनो मान्यवरांचं इथे आगमन होत आहे, अत्तर वैंट्रबेजेसे ओनर्स तथा पनवेल महानगरपालिका प्रभाग क्रमांक 1 अध्यक्ष नितेश पाटील साहेब घोड यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे। आपल्या मनपूर्वक स्वागत, गुरुनाथ पावचे साहेब आपलंही मनपूर्वक स्वागत आहे। हा चेंडू यावेळेस नटराज पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न होता, काऊ कॉर्नर मधून क्षेत्ररक्षक येतील तत्पूर्वी मिळेल मात्र सिंगल। चांगली गोलंदाजी करत असताना गोलंदाजी माकुर्ती गोलंदाज आपण पाहतोय, तर मात्र योगेश मात्रे रफ्तार केस सौदागर मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये क्षेत्ररक्षकांना रिंगणाची पाबंदी, 30 केत केऱ्याच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षक, एक बात वाईड इज लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ मधून 2 क्षेत्ररक्षक आपण बाहेर लिहितो, शॉर्ट टर्मॅन सेलिमिडॉन शॉर्ट मिड ऑफ शॉर्ट मिडिगेट असं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय। फलंदाज तयार कर्मेश साठी हा चेंडू बन्नाट वेग स्पायडल स्कूप करण्याचा प्रयत्न, दिलशेलची आठवण घेणारा स्ट्रोक त्या ठिकाणी कन्वर्ट करायचा होता, बॅटच्या रडार मध्ये चेंडू येत नाही, चेंडू सरळ गोलीच्या वेगानं निश्चित एसटी रक्षकाच्या मध्ये हातामध्ये विसावतो आणि हा चेंडू मात्र निर्धाव, निर्धाव चेंडूवरती कोणत्याच क्रमांकाचा मात्र रणसंख्या येत नसते, काय गोलंदाजी भन्नाट वेग, भन्नाट वेग वेगाची सॉरी करत असताना गोलंदाज योगेश मात्रे काय गोलंदाजी दाखवले, निश्चितच 58 धावांचा पिछा करायचा असताना गोलंदाज तयार, षटकातील पुढील चेंडू यावेळेस विकेट लिडिंग घेत, व्हाट अ कॅच, कॅच ऑफ द टूर्नामेंट, अप्रतिम झेल फलंदाज बाद, कर्मेशची खेळी संपुष्टात। टँक सिटीचे मास्टर शॉर्ट फाईल लेगचा जो फिल्डर्स आहे त्याचा अभिनंदन करण्यात आलेलं आहे सन्माननीय नगरसेवक महेश दादा गायकवाड साहेब यांच्या वतीने, त्याचबरोबर नितेश पाटील पनवेल महानगरपालिका प्रभाग क्रमांक 1 भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे अध्यक्ष आहेत त्यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर चेनू दादा जाधव माजी सरपंच नेवाली या त्रिवेणी संगमच्या वतीने या क्षेत्ररक्षकांचं मनपूर्वक अभिनंदन। आजच्या दिवसाचा सर्व खऱ्या अर्थाने अविस्मरणीय एक झेल ठरणार आहे मित्रांनो, निश्चित निश्चित जबरदस्त क्रिकेटचा रणसंग्राम। तर महेंद्र दादा पाटील असतील, पुंडलिक दादा पाटील विकेट हॅट्रिक साठी मात्र 2000 रुपयाचा पारितोषिक असेल, जबरदस्त क्रिकेट मध्ये लागणारा पैसा आपण पाहतोय, सांगून गेले तू का पैशाचा नांद करू नका। गोलंदाजे माकुर्ती गोलंदाज तयार, शॉर्ट ऑफ लाईचा चेंडू मिस टायमिंग शॉट, क्षेत्ररक्षक येतील डीप शॉट डीप मिड रिक्रूट करून, आता मात्र आणखीन एक विकेट फलंदाज आपण पाहतोय सागर तरे बॅक टू द डगआउट। अरे कुंदरे आला यो नितलत वाला तो कशा
नाही र तो कशात दम नाही र आमचे संतोष मात्रे दादा जाला नावात दम आहे र आमचे संतोष मात्रे दादा जाला नावात दम आहे र क्या बात है जबरदस्त संगीत महेंद्र दादा गायकवाड साहेब यांच्या माध्यमातून प्रत्येक विकेट साठी 1000 रुपयाचं पारितोषिक होतं मात्र दोन विकेट जरूर घेतल्यात पण 2000 रुपयाचं पारितोषिक निश्चितता मिळणार आहे त्यानंतर महेंद्र दादा पाटील पुलिक दादा पाटील विकेट हॅट्रिक साठी 2000 म्हणजे पैशांचा तांडव या ठिकाणी पण बघा सन्माननीय संत दादा मात्रे यांचे भाचे संजय शेठ भोईर यांचं व्यासपीठावर आगमन आहे स्वागत आणि या स्पर्धेमध्ये महेश दादा गायकवाड साहेब उपस्थित आहेत चैरोशेठ जाधव साहेब उपस्थित आहेत या स्पर्धेमध्ये बक्षिसांची मात्र आतषबाजी झालेली आहे आणि या आहे खऱ्या अर्थाने संतोष शेठ मात्रे साहेबांवर असणार प्रेम एका बाजूला उद्योजक प्रदीप माली ते एका बाजूला शैलेश माली विकेट हॅट्रिक होणार का गोलंदाजी महाकृती गोलंदाजा यार भन्नाट वेग आपण पाहिला चेंडू मात्र जातोय लॉंग ऑन मधून क्षेत्ररक्षक येतील तत्पूर्वी सिंगल आणि सिंगलच्या बरोबरीनं षटक क्रमांक एक संपला जातोय आणि धाव बळकळती एकूण धाव संख्या फक्त आणि फक्त 3 धावा क्या बात आहे अप्रतिम अप्रतिम योगेश मात्रेने दाखवलेली दादागिरी या मैदानावरती 3 धावा लॉस ऑफ 2 विकेट इथे भादवड क्रिकेट संघाच्या फलंदाजांसाठी एक सुवर्ण संधी आहे नेतलास क्रिकेट संघाचे एकेकालचे लेजंड क्रिकेटर आमचे परम मित्र गुरुनाशर पावचे यांच्याकडनं खऱ्या अर्थाने एक निश्चित स्वरूपात अगली बेगली बक्षीस आपण इथे पाहतो जर फलंदाजाने रनर अप करत असताना निश्चित स्वरूपात एका चेंडूवर जर 3 धावा धावून काढल्या तर त्या फलंदाजासाठी गुरुनाशर पावचे नेतलास यांच्याकडून 2000 रुपयाचा पारितोषिक असेल क्या बात आहे जबरदस्त जबरदस्त योगदान आपण पाहूया आता मात्र समीकरण येऊन ठेपते 18 चेंडू 55 धावांची गरज आता मात्र बादवड संघाला मात्र निश्चित चांगली फलंदाजी करावी लागेल गोलंदाज यार यावेळी बॅटच्या रडार मध्ये चेंडू स्क्वेअर लेगच्या रिझन मध्ये जातो आउट ऑफ द पार ओर दुरोप खनखनीत षटकार चरण रनर अप अर्थात धावून जर एखाद्या फलंदाजाने 3 धावा जर जमवल्या निश्चित स्वरूपात त्या फलंदाजाला इथे बक्षीस वाढवण्यात आलेलं आहे गुरुनाशेठ पावशे साहेब नितलास यांच्याकडनं 5000 रुपयाचा पारितोषिक दिलं जाईल क्या बात आहे तर महेंद्र दादा पाटील पुनिक दादा पाटील विकेट हॅट्रिक साठी 2000 रुपये पैशांचा पाऊस मैदानावरती गोलंदाज यार फुलर लाईन हा चेंडू मिस टायमिंग शॉट नो मॅन्स लँड मध्ये तो कशेलो ने अप्रतिम जेल अप्रतिम 100% योगदान देत असताना आपण पाहतोय खऱ्या अर्थाने मात्रे बारा टीमच्या माध्यमातून जबरदस्त एफर्ट्स साई राजे इथे मात्रेपाडा क्रिकेट संघ खेळतो परंतु 100 किंग नंबर किंग मेकर सरकार संतोष दादा मात्रे चषक 2021 पर्वच्या माध्यमातून सामना आपण इथे पाहतो असे खऱ्या अर्थाने असं वाटतं की ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघ इथे क्षेत्र साऊथ आफ्रिकन क्रिकेट संघ क्षेत्ररक्षण करतो अशा प्रकारचं एक खऱ्या अर्थाने चाणक्यदार क्षेत्ररक्षण या सामन्याच्या माध्यमातून बघायला मिळतं जबरदस्त क्षेत्ररक्षण आपण पाहिला साऊथ आफ्रिकेचा आपण गुणगौरव केला असताना तर निश्चितच आपण पाहिलं तर चांटी रोडचे आठवण करून देणारा झेल आपण पाहिलात गोलंदाज तयार षटकातील पुढील चेंडू शॉर्ट ऑफ लाईन अपट्रॅकरचा चेंडू चेंडू मात्र हवे जेल होण्याची शंकेता परंतु जेल भूदान आणि आयुष्यमान भव असा आशीर्वाद या फलंदाजाला मात्र दिला जातोय यावेळी दोन्ही गाड्या एकाच ट्रॅक वरती फलंदाज बाद भीषण अपघात त
थैंक यू 100 किंग मेकर सरकार माजी सरपंच चषक 2021 चा शानदार लाजवाब पारदर्शक नेत्र दीपकाचं आयोजन आपण या ठिकाणी पाहतोय. भगवे वादळ मैदानाच्या चौफेर घुमलं गेलंय आणि खऱ्या अर्थानं गोलंदाजी जी असणारी दादागिरी राजेश म्हात्रे यावेळेस दाखवतोय आपली दादागिरी. गोलंदाजी माकडती राजेश तयार समोर फलंदाज यावेळेस निश्चितच पंचांचा इशारा येतो. हा चेंडू स्वेअर आहे खराब आहे. दोन हात जमिनीला समांतर द्वारकानाथ सर या ठिकाणी दर्शवतो हा चेंडू खराब आहे. एकूण धावसंख्या धावपळ कधी पाहिल्यात तर निश्चितच 11 धावा धावफलकावरती. संघाला धोका आणि मग बिंदास धोका अशी फलंदाजी या ठिकाणी खराब लागेल. समोर फलंदाज आपण पाहतोय तर निश्चितच मुकेश म्हात्रे असतील, मिलिंद मुकेश मते असतील, त्यानंतर मिलिंद म्हात्रे या ठिकाणी. मात्र 15 चेंडू आणि 47 धावांची गरज. गोलंदाजी माकडती, गोलंदाज तयार राजेश. अब ट्रॅक करता हा चेंडू 108 परफ्यूम डिलिव्हरी अगदी नाकाला चुंबन घेऊन गेंद जाणारा हा चेंडू आपण पाहिला आणि सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. षटक क्रमांक 2 धावफल करते. एकूण धावसंख्या निश्चित संत वाहे इंद्रायणी 11 धावा धावफलकावरती. आता मात्र आक्रमण आक्रमण आणि फक्त आक्रमण करावं लागेल तो मात्र निश्चितच बादवड संघाच्या माध्यमातून. गोलंदाज तयार ट्रॅकरचा हा चेंडू पुन्हा एकदा खराब पंच दर्शवतात ऑफस्टिकच्या खूपच बाहेर. आणखीन एक चेंडू मात्र या गोलंदाजाला फेकावं लागेल. प्रेशर आपण पाहू शकाल आणि निश्चितच एकूण धावसंख्या एका डझनाच्या घरात आपण पाहू शकाल. 12 धावा 58 धावांचा पिछा करायचा आहे आणि निश्चितच 46 धावांची गरज असेल येणाऱ्या 14 चेंडूवरती. 14 चेंडू 46 समीकरण. गोलंदाज तयार मिस टायमिंग स्ट्रोक. दोन शतरक्षक झेल घेण्यासाठी जातात आणि मात्र सेकंड अटेम्प्ट मध्ये फलंदाज बाद होतील आणि मात्र खेळ संपली जाते. ती मात्र निश्चितच मुकेश मते बॅक टू द डेक आउट. तर या स्पर्धेकरता प्रभाग क्रमांक 1 चे पनवेल महानगरपालिका, प्रभाग क्रमांक 1 भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे विद्यमान अध्यक्ष तथा अथर्व एंटरप्राइजेसचे ओनर सुप्रसिद्ध उद्योजक घोट नितेश शेट पाटील साहेब यांच्या वतीने या क्रिकेट स्पर्धेला 5001 रुपयाचा आर्थिक सहकार्य आहे. त्यांचं आम्ही 100 किंग मेकर सरकार 2021 या पर्वाच्या माध्यमातून सरसे स्वागत करत आहोत. स्वागतम, शुभ स्वागतम. गोलंदाज तयार यावेळेस लाउडली अपील आणि पंचाने अपील उचलून धरलाय. फलंदाज बाद, आणखीन एक फलंदाज बॅक टू द डगआउट. त्यांच्यासाठी जे मास्टर इथे मान्यवरांना सन्मानित केले जात आहे या स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित असणारे समाजसेवक कोंडे ग्रामपंचायतीचे विद्यमान पोलीस पाटील रवीदादा पाटील यांचं इथे स्वागत केलं जाईल. सन्मानीय आमचे ऑर्गनायझर कमिटी मेंबर्स एकनाथदादा पाटील, माजी सरपंच वावंजे यांच्या शुभहस्ते रवीदादा पाटील समाजसेवक विद्यमान पोलीस पाटील कोंडले यांचा जाहीररित्या स्वागत केले जात आहे. नवीन फलंदाज आपण पाहू शकाल. तर सन्मानीय गुरुनाथ शेठ पावशेल इथल्या यांच्याकडून 100 किंग मेकर सरकार माजी सरपंच संतोषदादा म्हात्रे चषकासाठी 5001 रुपयांचं देणग्या स्वरूपामध्ये आर्थिक सहकार्य त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. निश्चितच स्वागत केला जाईल मान्यवरांचं जरूर, कारण स्पर्धा आपण पाहतोय. छत्रपती शिवाजी महाराजांची तळपते तलवार आयोजक असतील आमचे अजय दादा पवार. गोलंदाज तयार नवीन गोलंदाज आपण पाहतोय. ते मात्र अल्पेश म्हात्रे येणारे चेंडू असतील, बाकी 12 चेंडू आणि जिंकण्याची आवश्यकता असेल. 46 धावांची गरज, 23.0 सरासरी गाठावी लागेल. यावेळेस 50 वेग लावडल्या पील, पंचाकडनं दाद मागली जाते परंतु पंचांनी सांगितलं की हाईट फॅक्टर जास्त आहे आणि पंचांचा इशारा येतो सँडी बालकर सरांचा की निश्चित लेग बाय मिळले. आता मात्र सामन्यामध्ये उरले काय, फक्त आणि फक्त आक्रमण आक्रमण. अभी नाही तो कभी नाही, स्वतःला सिद्ध करावं लागेल. 11 चेंडूवरती 46 धावा आणि 6 धावांची तुम्हाला निश्चित बुलेट ट्रेननं मात्र प्रवास करावा लागेल. 50 वेग ही ओलक आहे खऱ्या अर्थाने अल्पेश म्हात्रेची अप्रतिम. 50 वेग आपण पाहिला अप्रतिम खेळ. क्रिकेटचा दर्जा किती वाढ चाललाय. 4 बाईक या ठिकाणी आपण पाहतोय. सरपंच ट्रॉफीमध्ये निश्चितच योगेश दादा बडवींचं 100% योगदान देत असताना या स्पर्धेसाठी त्यांचं देखील आपण निश्चितच कौतुक करूया. गोलंदाज तयार
या वेळेस विकेट केला जातो स्क्वेअर लेगच्या रिझन मधून. क्षेत्ररक्षक येतील तत्पूर्वी एकच धाव सिंगल न मात्र फारसा फडक पडणार नाही. जय भोले मातृपाडा संघाला. तो मात्र पाहूया समीकरण येऊन टिपतील ते निश्चितच अधिक चेंडू असतील. 14 धावा धाव फलकावरती. कोणत असते ग्यारस षटकातील पुढील चेंडू. यावेळेस भन्नाट वेग पहा पूर्णपणे गतीने बीट केला जातोय 100% देण्याचा प्रयत्न खऱ्या अर्थाने. मात्र जे बोले संघाच्या माध्यमातून पाहतोय मात्र टीमचा हा हुनार खिलाडी आपण पाहतोय अल्पेश मात्रे वाखणने जोगी अफलातून ट्रिमेंडस माइंड ब्लोइंग गोलंदाजी यावेळेस आपण पाहतोय. चेंडू फेकून आता षटकातील विचार केला तर चार अद्याप देखील दोन चेंडूचा खेळ बाकी असेल. समोर फलंदाज रेड जर्सी परिधान करणारा यावेळेस पाहिला लेग स्टिकच्या बाहेर आणि पंच दंडित घोषित करतात. एक धाव मिळेल एकूण धाव फलकावरती. धाव संख्या पाहिल्यात तर मात्र 15 धावा धाव फलकावरती. निश्चितच खूप सारे मान्यवर या स्पर्धेचा आनंद घेतात. सर्व मान्यवरांचा स्पर्धेच्या माध्यमातून सरचे स्वागत केलं जाईल. षटकातील पुढील चेंडू यावेळेस आगल्या वेगळ्या शैलीने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत मात्र चेंडू आउट ऑफ द पार ओर दुरूप खणखणीत षटकार. निश्चितच या 6 धावीच्या बरोबरीने संघ जाऊन ठेपतो 21 घरात लॉस ऑफ 6 विकेट. इमा भादवड संघाच्या माध्यमातून शेवटचा चेंडू बेगिट करण्याचा प्रयत्न आणि फलंदाज बाद होतील. निश्चितच खेळी संपली जाते ते मात्र फलंदाज भूषण म्हात्रे बॅक टू द डकआउट. तर सन्माननीय योग्यदादा मडवी विद्यमान उपसरपंच उसाडणे रामचंद्र प्रतिष्ठानचे स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठानचे अध्यक्ष आहेत या आपण शेदवर स्वागत आहे आपला. तर निश्चित स्वरूपात या स्पर्धेबद्दल मित्रांनो सांगायचं झालं सन्माननीय संतोषदादा म्हात्रे यांच्यावर असणारं प्रेम या संपूर्ण रायगड आणि ठाणे जिल्ह्यामध्ये 100 किंग मेकर सरकार म्हणून खऱ्या अर्थाने परिचित असणार या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने आज आमचे विद्यमान नगरसेवक कल्याण डोंबिवली महानगरपालिका स्थायी समिती सदस्य महेशदादा गायकवाड साहेब आहेत. ते सुद्धा क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व आहेत. त्याच्यानंतर चेनू जाधव साहेब माजी सरपंच नेवाली. या स्पर्धेमध्ये निश्चित स्वरूपात तिसरा दिवस आम्ही पाहतो बक्षिसांची सर्वाधिक जास्त आतष बाजी झाली. आज प्रदीप शेठ मालिक खेरणे यांनी तर प्रेक्षक कमालक्यासाठी 1,000 रुपयाचा पारितोषिक खऱ्या अर्थाने बहाल केलं. 6 चेंडू 37 धावांची गरज. चेंडू हवे झेल होणार की चेंडू जाणार षटकार. यस डेफिनेटली हा चेंडू षटकार आउट ऑफ द पार ऊर दुरूप खणखणीत षटकार. पाच चेंडू 31 धावांची गरज. दत्त देवाला पात्र आराधना केली जाईल की निश्चितच चांगली फटकेबाजी होणं गरजेचं असेल. यावेळेस भन्नाट वेग गोलंदाजी माकुरती गोलंदाज पाहिलात आपण. अजय काय गोलंदाजी पहा पहिला चेंडू होती षटकार खाल्यानंतर लगेचच कमबॅक ही ओळख एका यात्रानं. जय भोले मात्री टीमचं. एखाद्या फलंदाजांनी षटकार ठोकलं तर त्याला रोखण्याची ताकद निश्चित या गोलंदाजामध्ये आपण पाहतोय. षटकार पुढील चेंडू 4 चेंडू 31 आणखीन एक धमाका चेंडू डीप मिड विकेट बाउंड्री रेषेच्या बाहेर खणखणीत षटकार. खऱ्या अर्थाने संतोष मात्रे साहेबांचं अभिनंदन करावे लागेल. काल मित्रांनो पहिल्या दुसऱ्या दिवशी त्याने आमच्या समालोचक बॉक्ससाठी कक्षासाठी 5,000 रुपयाचा पारितोषिक, पंचांसाठी 1,500 रुपयाचा पारितोषिक, आमचा लेडी ग्रुप इथं पाहतो खऱ्या अर्थाने महिला वर्ग त्यांच्यासाठी 2,000 रुपयाचा पारितोषिक. आत्ताशबाजी मात्र कालच्या दिवसाने आजच्या दिवसामध्ये आपल्याला बघायला मिळाली. खेळाडूंचं मनोबल वाढवण्यासाठी 2,000 रुपयाचा पारितोषिक काल आपण बघितलं. निश्चित निश्चित जबरदस्त बक्षिसांची खैरात आपण पाहिली. यावेळेस चेंडू मात्र थांबणार नाही. थर्ड मॅन रिझर्व मधून चेंडू आउट ऑफ द पार चौकार. यावेळेस धाव फळ करते एकूण धाव संख्या 37 37 धावा गोलंदाज तयार. आणखीन एक चांगला स्ट्रोक येतोय
लॉन्गॉन मधून क्षेत्ररक्षक येतील तत्पूर्वी सिंगल आणि एकूण धावसंख्या धावपळती 38 अद्याप देखील 20 धावांची गरज असेल. येणारे चेंडू बाकी असतील. शेवटचा चेंडू सामन्यापणे पूर्णपणे अस्तित्व असेल जय भोले मातृपाडा टीमचं. तर काय गोलंदाजी दाखवले जबरदस्त. बिग हिट सामना संपला नाही परंतु मी शेवटपर्यंत लढणार ही शक्ती दाखवत असताना मात्र निश्चितच 14 धावीनं सामना मात्र गमवावा लागला. तर शार्दूल ट्रॉफीचे आयोजक शाजी शेख यांचं इथे आगमन झालेलं स्वागत. तर आत्ताची जी प्रेक्षणीय लढत झाली एका बाजूला भादवड बी तर एका बाजूला मात्रेपाडा आणि या प्रेक्षणीय दमदार लढतीमध्ये मात्रेपाडा क्रिकेट संघाने नेत्रदीपक खेळ साकारत विजय संपादित केलेला आहे. त्यांचा आम्ही व्यासपीठावर उपस्थित असणारे आजचे आमचे प्रमुख पाहुणे कल्याण डोंबिवली महानगरपालिका स्थायी समिती सदस्य विद्यमान नगरसेवक महेशदादा गायकवाड साहेबांच्या वतीने नेवाली ग्रामपंचायतीचे माजी सरपंच